युगामध्ये साधूचा महिमा दान जाणतात लोक या ठिकाणी. Okay.
माझं लोकांना ऐका, तुम्हाला जर जगायचं असेल ह्या त्यांच्याचे नाव घ्या आणि आयुष्यभर जगा, तेव्हा तो नाव घेतला तर आमचे महागीतीचे नाव चालू ठेवा म्हणजे
नाही काय मिठाच्या नावाचा जय घोष करत आहे. काही मावरी तुमच्या काय काळाचा माकाल भाताच्या जेवला याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना बंदिस्त करणार. तुम्हाला बंदिस्त करून अरे तुमच्या सारख्या झोपड्यावर बंदिस्त केले ना ह्या भूत तळावरती अशा अनेक झोपडे बंदिस्त होतील. मग आमच्या नावाचा जय घोष. याच्यासाठी तुम्हाला बंदिस्त करणं महादेवाची पूजा अर्चा करायची. पण आज सोमवार तर आहे. महादेवाच्या पूजेसाठी अरण्याच्या मार्गाला जाते आणि बेलफुल घेते. देवाची पूजा करायची नाही.
कन्या तुला मी समजून सांगत आहे, इने काल प्राण्याला मुकू नको, तुला जर जगायचं असेल देवाच्या भक्तीने नाही जगणार, या दैत्याचे पूजा कर आणि आविष्कार मी माझ्या महादेवाची पूजा कधीच सोडणार नाही. कन्या तुला समजून सांगत आहे, तुझ्या आयुष्यकडेला जाणार नाही. तुला हे सांगतो शाहची पटनाणी हो. म्हणजे मुली तुझं नाव बदलायचं आहे.
Yeah.
दिवस सुखाचा संसार करणार आणि ते भक्त Thank you.
म्हणजे काय झाला? चांगले काय वेळ लागला असेल तुला? म्हणजे नियमाप्रमाणे दुटू मी सगळे आदुगर येतो. मग तुम्ही आदुगर का आले? जास्त वेळ नाही. ते पण खरं काय सांगायचं महाराज? काय झालं? दुटू मी आलो. हो, भर चौको मध्ये आलो. ही मोठी गर्दी होती. अशी मोठी गर्दी होती? अशी मोठी गर्दी होती ना? घडलं म्हणजे एक माणूस खड्ड्यामध्ये पडला होता. सगळी त्याच्याकडे बघून हसत होती. अरे हसणार नाही काय? खड्ड्यामध्ये पडलेला माणूस म्हणलं. परंतु मी बिलकुल असलो नाही. हसणार नाही? आजी भाग काय असलो? याच कारण काय? कारण मीच खड्ड्यात पडलो होतो. रंभा रंभेला पाचारण करा. रंभा आणि अंबा.
पण त्यांना